आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निप्पाणीत प्रेरणा उत्सवाची झाली सुरुवात. अवघे शहर झाले शिवमय. तब्बल 6 तास शोभायात्रा. जोल्ली उद्योग समूहाचे प्रेरणास्थान असलेल्या ज्योतिप्रसाद जोल्ली यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रेरणा उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या उत्सवाचे 6वे वर्ष आहे तर निप्पाणी येथे 2रे वर्ष आहे. या उत्सवाची सुरुवात शोभायात्रेने झाली. प्राचीन शिवमूर्ती पालखी किल्ले सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हाताच्या ठश्याची प्रतिकृती ही या शोभायात्रेत आकर्षक ठरली. जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात निघालेल्या अवघे निप्पाणी शहर शिवमय झाले होते. या शोभायात्रेत हत्ती, घोडा, उंट यासारखे अन्य प्राण्यांचाही समावेश होता. शोभायात्रेला सकाळी 10 वाजता सुरुवात झाली. बेळगाव नाका, जोशी गल्ली, शिवाजी चौक, चाटे मार्केट, नेहरू चौक, कोणीवाले कॉर्नर, गांधी चौक, महादेव गल्ली, राणी चन्नामा सर्कल, जुना पीबी रोड, छत्रपती संभाजीराजे चौक मार्गे राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवन येथे आला आणि या ठिकाणी या शोभायात्रेची सांगता झाली. यावेळी आमदार सौ शशिकला जोल्ले, सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले, बसवप्रसाद जोल्ले, ज्योतिप्रसाद जोल्ले, नगरसेविका सौ नीता बागडे, दत्ता जोत्रे, राजा पनन, गोपाल जावेक, प्रवीण भाटले, संतोष रजपूत, बंडा घोरपडे, दीपक माने, आकाश माने, आकाश शेट्टी, संजय शिंत्रे, समित सासने, रवी घोडके, सौ सुमित्रा उगळे, सुनील राऊत यांच्यासह अन्य मान्यवर, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. महानकर न्यूज साठी निप्पाणीहून शिवाजी भोरे. चालना मिळाली आहे आणि ह्या प्रेरणा उत्सवामध्ये 25 तारखेपासून 1 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 10 पर्यंत आपला प्रेरणा उत्सव खूप चांगल्या पद्धतीनं इथं आपल्या शिवशंकर जोल्ले स्कूल पब्लिक स्कूलच्या एका शाळेच्या आवरणामध्ये होणार आहे. आणि आज त्याचं चालना मिळाली की ह्याच्यामध्ये 27 तारीखपासून 31 तारीखपर्यंत जे आपल्या एशिया खंडातलं एक मोठं असं नाटक आणि छत्रपती हिंदवी समाजाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना घडवलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या जीवनाआधारित जे काही एक महानाट्य आहे शिवगर्जना म्हणून एशिया खंडामध्येच हे एक मोठं नाट्य म्हणून ओळखलं जातं. त्याच्यामध्ये हत्ती असतील, उंट असतील, घोडे असतील, बैलगाड्या असतील आणि 450 कलाकार याच्यामध्ये भाग घेणार आहे. आणि सर्वात आनंद होतो आहे की 250 कलाकार कोल्हापूरहून येणार आहेत आणि 200 कलाकार आपल्या निप्पाणीतूनच आपले जे कार्यकर्ते असतील किंवा आपल्या स्कूलच्या मुलं मुली असतील त्यांनी सगळ्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. हे देखील त्यांचं सगळ्यांचं सौभाग्य मानलं जाणार आहे. आणि आज जे चालना मिळाली
आज छत्रपती शिवाजींचं जे काही पालखी उत्सव आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजींचं जे भूमिका करत आहे त्यांनी देखील त्या मिरवणुकीमध्ये होते आणि सर्व कलाकार सर्व कार्यकर्ते अशा एक भव्य दिव्य न भूतो न भविष्यतो अशा पद्धतीचं एक मिरवणूक आज निपाणीमध्ये ह्या एका प्रेरणा उत्सवाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन म्हणून झालेलं आहे. उद्यापासून रोज संध्याकाळी 6 ते 9 पर्यंत विविध कार्यक्रम असतील. उद्या संध्याकाळी आपले शिवशंकर जोल्ले पब्लिक स्कूल इंग्लिश मीडियमची मुलं, सिद्धोजी राजे पी यू कॉलेजची मुलं आणि छत्रपती शिवाजी डिग्री कॉलेजच्या मुलांचं एक वार्षिक स्नेहसंमेलन असेल उद्या संध्याकाळी 6 ते 9 पर्यंत. 26 तारखेला आपल्या कन्नड रसिकांसाठी बेंगलोरहून आपले जे काही हास्यसम्राट म्हणून ओळखले जातात प्राणेश आणि श्रीनिवास आणि त्यांचं ट्रूप हे 26 तारखेला संध्याकाळी 6 ते 9 पर्यंत कार्यक्रम ह्याच ग्राउंडवरती होणार आहे. आणि विशेष असा कार्यक्रम 27 ते 31 पर्यंत आपण शिवगर्जना नाटक इथं ठेवलेलं आहे आणि हे महान नाट्य आपल्या मतदारसंघामध्ये येणाऱ्या प्रत्येक बंधू बहिणी देखील मोफतमध्ये ह्याचा आनंद घ्यावा हे एक जोल्ले उद्योग समूहाकडून आपण इथं एक संधी मिळवून दिलेली आहे. हे 5 दिवसामध्ये आपल्या निपाणी मतदारसंघामध्ये 4 जिल्हा पंचायत एरिया, 1 पट्टण पंचायत बोरगाव आणि निपाणी नगर असं वाटून देऊन 5 दिवशी वेगवेगळे कूपन करून झडपीवाल्यांना सेपरेट आणि नगरवाल्यांना सेपरेट अशा पद्धतीचं रोज इथं 12,500 लोकं एकाच वेळेला हे महानाट्य बघतील अशा पद्धतीचं एक सिटिंग व्यवस्था आणि खूप चांगल्या पद्धतीचं इथं सगळं अरेंजमेंट झालेलं आहे. आणि जेव्हा सकाळच्या सत्रामध्ये 10 ते 1 पर्यंत आपल्या महिलांना काहीतरी वाव मिळावं, महिलांमध्ये असणारे कलागुण बाहेर यावे आणि त्यांना देखील एक व्यासपीठ मिळावं म्हणून अनेक स्पर्धा आयोजन केलेलं आहे. रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, पाककला स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा, पिक अँड स्पीक स्पर्धा आणि सगळ्यात महत्त्वाचं लेख वाचवा हे आपण सगळीकडं जे काही प्रसार होत आहे त्याच्या माध्यमातून आई आणि मुलगी परफेक्ट मॅचिंग हे स्पर्धा देखील सकाळच्या सत्रामध्ये होणार आहेत. आणि त्याचबरोबरीनं सकाळच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये असणारे गुण बाहेर यायला पाहिजे, त्यांना देखील स्टेज डेअरिंग यायला पाहिजे, त्यांनी देखील समाजामध्ये ॲक्टिवली भाग घ्यायला पाहिजे अशा पद्धतीचं जे काही त्यांना पाड्यांचा पाठ, श्लोक पाठ, पिक अँड स्पीक, भाषण स्पर्धा, गायन स्पर्धा, भजन स्पर्धा अशा पद्धतीच्या सकाळच्या सत्रामध्ये आपण इथं कार्यक्रम करणार आहे. आणि 1 तारखेला सगळ्यात सांगता कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये मगदूम म्हणून भारुड्याचा कार्यक्रम असेल. ह्या भारुड्यामधून आपल्या समाजाला जे काही लेख वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, झालं तर परिसराचं वाचवायचं किंवा जे काही झाडांना जगवायचं, झाडं लावायचं अशा पद्धती